हाय फ्रेंड्स, आपण बघणार आहोत आय ड्रॉपर टूल आणि हँड टूल काय काम करतो ते काय करतो ते. तर आपण आधी आय ड्रॉपर टूलवरती जाऊ. पण आय ड्रॉपर टूल बघा, हा इथे दिसतोय. आय ड्रॉपर टूलचं बघा, इथे नाव येते आणि ते त्याचा शॉर्टकट येतो आहे. तर आय ड्रॉपरचा शॉर्टकट आहे आय. समजा मी आता सिलेक्शन टूलवरती आहे आणि मला आय ड्रॉपर टूलवरती यायचं असेल, तर मी आय प्रेस करून ॲटोमॅटिकली आय ड्रॉपर टूलला आलेली आहे. आता समजा मी इथे एक स्टार काढते, इथे मी हा स्टार काढते. याच्यात मला कलर हा किंवा मला चेंज द्यायचा आहे. मला पिंक कलर पाहिजे, एकदम लाईट पिंक कलर पाहिजे. तर मी काय करेल, समजा मला बघा, मी तुम्हाला एक दाखवते. ही एक इमेज घेते, इथे ड्रॅग करते आणि इथे एम्बेड करते. आता बघा, ही इथे आर्टबोर्डला आलेली आहे. आता समजा ह्या स्टारला मला, मी आधी सिलेक्शन करते, ह्या स्टारला मला हा पिंकवाला कलर पाहिजे. कारण की हे बघा, इथे मला पिंक कलर तसा भेटणार नाही, बघा तसा भेटत नाही. म्हणून मी मला आय ड्रॉपरने हा पिक करायचा आहे. तर बघा, हा आलेला नाही तसा. सो मी आय ड्रॉपर टूल घेते, आय क्लिक करते. आता बघा, आय ड्रॉपर टूलचा सिम्बॉल आलेला आहे. हा सिम्बॉल बघा, आपण जेव्हा डोळ्यात ड्रॉप घालतो तेव्हा जो ड्रॉपर असतो त्या टाईपचं हे सिम्बॉल आहे. आता जर मी इथे क्लिक केले, मी याला झूम करते, मी इथे क्लिक केले तर बघा, हा कलर इथे आलेला आहे, दिसतोय. आता मी इथे क्लिक केले तर बघा, इथे फोरग्राऊंडला म्हणजे हे फील आहे, इथे हा कलर आलेला आहे, दिसतो आपल्याला. समजा मी हा या ब्ल्यूवरती क्लिक केलं तर बघा, इथे हा कलर येतो. म्हणजे तुम्ही ज्या याच्यावरती क्लिक कलरवरती क्लिक कराल तो कलर इथे येतो. बघा, इथे पण चेंज होतो आहे ॲटोमॅटिकली, दिसतंय तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही आय ड्रॉपरचा यूज करू शकता. हे बघा, आला हा कलर. आताच तुम्ही हँड टूलचा यूज काय आहे ते आपण बघूया. हँड टूलचा शॉर्टकट आहे यच. आता समजा मी आय ड्रॉपरला आहे आणि मला हँड टूल पाहिजे. हँड टूल काय करतो, तर हँड टूल हा बघा, मी यच क्लिक करून मी याला हलवते. बघा, फक्त माऊसला क्लिक करून हे हलवते, आर्टबोर्ड हलते. बघा, आता सपोज मी याला हे केलं तर बघा, मला हे एकच इमेज दिसते, मला स्टार दिसत नाही. तर मी काय करेल, हँड टूल घेईल. हे बघा, आता मी आय ड्रॉपरला आहे, मला हा कलर पिक झालेला दिसत नाही. तर मी काय करेल, हँड टूल घेईल, किंवा स्पेस बार प्रेस केला तरी मला हँड टूल भेटतो. पण मी यच प्रेस करते, बघा इथे हँड टूल आलेला आहे. फक्त मी क्लिक करून ड्रॅग करते, हे बघा, दिसतं मला. तर अशा पद्धतीने आपण हँड टूलचा यूज करू शकतो. हे बघा, हलतं आहे किती. तर आय होप तुम्हाला हँड टूल आणि आय ड्रॉपर टूल समजला असेल. तर आय ड्रॉपर टूलमध्ये अजून एक टूल आहे, मेजर टूल. तर हा मेजर टूल काय करतो, तर बघा, इथे मी क्लिक केलं तर इथे बघा, आपल्याला इन्फॉर्मेशन देतो, एक्सची व्हॅल्यू काय आहे, वायची व्हॅल्यू काय आहे, त्याची विड्थ आणि हाईट पण आपल्याला इथे डिस्प्ले करतो. म्हणजे हे मेजरमेंट आपल्याला देतो. तर अशा पद्धतीने आपण मेजर टूलचा जास्त करून यूज नाही करत. जास्त करून तर आपण आय ड्रॉपरचा टूलचा यूज करतो. कोणताही कलर पिक करण्यासाठी आय ड्रॉपरचा यूज करतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल आय ड्रॉपर टूल आणि हँड टूल काय आहे, त्याचा यूज कसा होतो. तर थँक्यू.